तर जे व्हायचंय ते होऊ द्या अशा सूचना पोलिसांना करण्यात आलेल्या आहेत असा थेट आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे. सध्याची कोल्हापूरची आपण ही दृश्य पाहतोय. शाहू महाराज यांना विशाळगडाकडे जाण्यापासून रोखण्यात आलंय. ते पोलिसांशी सध्या बातचीत करतात. सतेज पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर अधिकची माहिती रणजित माजगावकर आपल्याला देत आहेत. रणजित, सध्याची काय परिस्थिती आहे? शाहू महाराज यांना जाण्यापासून रोखण्यात आलंय. शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीचे महत्वाचे नेते सध्या विशाळगडच्या दिशेने आलेले आहेत आणि पांढरं पाणी हा जो परिसर आहे या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. या ठिकाणी या परिसरातले प्रांत आहेत, वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, यांनी शाहू महाराज आणि सतेज पाटील यांना या ठिकाणी रोखून धरलेलं आहे. आतमध्ये 144 कलम जमावबंदी लागू केल्यामुळं आत कुणालाही सोडू शकत नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. यावेळी सतेज पाटील आक्रमक झालेले आहेत. त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आत आणि जाणार. तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कलेक्टरांसोबत बोला, किमान 15 नेते जे आहेत हे आतमध्ये जाऊन स्थानिक नागरिकांशी आम्ही बातचीत करणार. जर आम्हाला सोडलं नाही तर याच ठिकाणी स्त्री आंदोलन निश्चित आणि त्यामुळे आता पोलिसांशी बातचीत ही करण्यात येते. बाकीचे सगळे आलेले कार्यकर्ते थांबतील. 15 लोक आहेत, आम्ही इंडिया आघाडीतून आलो तर आमच्या 15 लोकांना सोडायची परवानगी द्या. बाकी कोणालाही सोडलं नाही काय हरकत नाही. आमचे बाकीचे कार्यकर्ते आता 150 आले. सगळ्यांना मी विनंती करतो थांबायला, ते कोणी येणार नाही. तर 15 लोक प्रमुख आहे आम्ही, आम्हाला तेवढी जायची परवानगी द्या. तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोला आणि आम्हाला सांगा तुम्ही सोबत चला, काय अडचण नाही. तुम्ही सोबत चला, आमची काय अडचण नाही. बघायचं आणि विषय करायचा तुम्ही शब्द करा. 15 लोकांना जर सोडायची या लोकांची परवानगी नसेल. तर जमावबंदी लागू असल्यामुळे या संदर्भातली पोलीस कारवाई करतात आणि शाहू महाराज यांना विशाळगडाकडे जाण्यापासून रोखलं जात आहे. मात्र 15 लोकांना सोडण्याची परवानगी द्या अशी आता विनंती सतेज पाटील पोलिसांना करतात.